सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांनी नाशिकचे गोल क्लब मैदान पुन्हा एकदा चर्चेत आलंय। या मैदानाची 15 ते 18 मे रोजीची बुकिंग महापालिकेकडे संबंधित पक्षांनी नोंदवली आहे। यामध्ये 15 मे रोजी उद्धव सेनेचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, 16 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 17 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दिनांक 18 मे रोजी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांचं आयोजन होणार आहे। निवडणुकीला अद्याप 2 महिने वेळ असला तरी राजकीय पक्षांकडून पूर्वतयारी केली जाते। महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जाहीर सभांकरिता विशेषतः गोल क्लब मैदानाला पसंती मिळते। राजकीय पक्षाकडून आतापासूनच या मैदानाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। नेत्यांच्या जाहीर सभेसाठी मैदान मिळावे यासाठी महापालिकेच्या जाहिरात आणि परवाने विभागाकडे अर्ज देखील सादर करण्यात आले आहे। अश्विनी पुरीसह ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक।